सोशल मीडियामध्ये असू देत किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून असू देत, खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामनामध्ये रुजणारं चॅनल म्हणून ज्याचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल ते सिंधुदुर्ग लाईव्हच्या या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित झालेले या सिंधुदुर्ग लाईव्हचे ब्युरो चीफ आणि माझे सहकारी मित्र सागर चव्हाण, कृष्णा धोलम सावंत, आमचे सहकारी केसरकर, माझ्यावर आलेले जिल्हा सदस्य मायकल, कलमट्टे ग्रामीण सदस्य राजू राठोड, राजू शेटे आणि आपण उपस्थित सर्वच लाईव्ह सुंदरची सर्व टीम, खऱ्या अर्थाने आज लाईव्ह सुंदरच्या माध्यमातून चॅनल कसं असतं आणि चॅनलच्या माध्यमातून तळागाळातल्या बातम्या कशा लोकांमध्ये पोहोचतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लाईव्ह सुंदरकर. खरं तर आपली सर्वच टीम अत्यंत कडतरप्रमाणे एखाद्या मिनिटाला बातमी झाली की दुसऱ्या मिनिटाला ती बातमी पोहोचवतात आणि त्यातनंच आपलं या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपलं चॅनलचं नाव आज संपूर्ण लोकांमध्ये दिसत आहे. काही आपले युट्यूबचे बातम्या पण या ठिकाणी 3-3, 4-4 लाख सुद्धा व्ह्युअर त्या बातमीला आहेत. ते किती लोकांमध्ये ती बातमी किती वेळात पोहोचते आणि या प्रचारामध्ये सुद्धा जी आपल्या विश्वासार्थ आहे ती विश्वासार्थता टिकून या स्पर्धेच्या युगामध्ये आपण ज्याप्रमाणे मुंबई पुण्यामध्ये जी चॅनल आहे त्याच्यामध्ये जास्त चॅनल खरं तर आपल्याला मोठा स्कोप या ठिकाणी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा तर आहेच परंतु आपण पुणे असू देत मुंबई असू देत यामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक चाकरमानी मंडळी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा चॅनल संपूर्ण महाराष्ट्राव्यापी व्हावा असा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने आणि कुडाळतील मालवणतील जनतेच्या वतीने लाईव्ह सिंधुदुर्गला सागर चव्हाणाला आणि त्यांच्या सर्व टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.